रविंद्र वस्त्र निकेतन सलगरी व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत जुन्या साडीच्या असंख्य व्हरायटी हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध सुरतच्या रेट मध्ये रविंद्र मध्ये खरेदी आलिया ड्रेस नायरा ड्रेस खास दिवाळी कलेक्शन लहान मुलांचे कार्गो शर्ट डिजिटल प्रिंटेड शर्ट जेंट्स शर्ट फॉर्मल चेक्स प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध जिंका बंपर लकी ड्रॉ प्रथम बक्षीस दुचाकी द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही तृतीय बक्षीस फ्रीज चतुर्थ बक्षीस मिक्सर तर मग धूम धडाक्याची दिवाळी खरेदीला येत आहे ना रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मनोज रांगे पाटील यांची जाहीर सभा कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात पहिल्यांदा जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यानं सभेत मनोज रांगे पाटील काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मनोज रांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्तानं कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट ठाकरे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी पक्षातील मराठा नेते एकत्र आल्याचे दिसून येत आहेत कल्याण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सभेचं नियोजन सुरू करण्यात आलंय मनोज रांगे पाटील येत्या सोमवारी कल्याणमध्ये येणार आहेत मराठा समाजाच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांची जाहीर सभा होईल कल्याणमधील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं दौऱ्याचं आयोजन केलं गेलं रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज रांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करण्याचं जाहीर केलं याच पार्श्वभूमीवर जरांगे यांची कल्याणमध्ये जाहीर सभा होईल सभेला होणारी गर्दी लक्षात घेता मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत जागेची चाचपणी सुरू केली जरांगे यांच्या सभेच्या निमित्तानं कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट ठाकरे गट भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टीमधील मराठा नेते एकत्र आल्याचे दिसून आले याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अरविंद मोरे यांनी 20 तारखेला जरांगे पाटील यांची सभा होणार कोळशेवाडीमधील पोटे मैदान हे सभेसाठी जवळपास निश्चित करण्यात आलं असल्याचं सांगत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव या सभेसाठी येणार असल्याचं जाहीर केलं मराठा योद्धा जरांगे पाटील यांची कल्याणला 20 तारखेला सभा आहे आणि जरांगे पाटीलने संपूर्ण महाराष्ट्रात 15 तारखेपासून 23 तारखेपर्यंत तो महाराष्ट्राचा दौरा काढलेला आहे ह्या दौऱ्यामध्ये कल्याण त्यांनी घोषित केलेलं आहे आणि त्याच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा कार्यक्रम त्यांनी फिक्स केलेला आहे आणि त्याच्यानुसार संपूर्ण नियोजन संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी करत आहे आणि पोटे मैदान जे आहे या पोटे मैदानामध्ये सभा घेण्याचं सकल मराठा समाजाने ठरवलेलं आहे 20 तारखेला येणाऱ्या 20 तारखेला मराठा कोळशेवाडी पोटे मैदान या ठिकाणी माननीय मनोजी जरांगे साहेब यांची जाहीर सभा या ठिकाणी मराठा आरक्षणासंदर्भात होणार आहे आणि त्याची पूर्वतयारी करता आम्ही 2-3 ठिकाणी फिरत होतो जागेच्या संदर्भात पण त्या ठिकाणी पोटे मैदान हे जवळपास सगळ्याच आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मराठा समाजाने ठरवलेलं आहे आणि त्या ठिकाणी 20 तारखेला मोठी ऐतिहासिक सभा जरांगे पाटील यांची होईल असं या ठिकाणी आम्हाला वाटतं आहे